पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठं गौप्यस्फोट केलाय. प्रताप सरनाईक यांच्या विरोधात कारवाईस राज्य सरकार जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. राजकीय वर्तुळात यामुळे खळबळ उडाली आहे. सरनाईकांविरोधात मुंबई पोलिसात 28 ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं देखील किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. येलो गेट पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय. किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे. भारत सरकार एमए मारलीये जे 100 कोटी रुपये टॉप सिक्युरिटीजने ढापले, त्या पैशातून लंडन विदेशात प्रॉपर्टी विकत घेण्यात आल्या. इथेही अनेक कंपन्यांमध्ये तो पैसा डायव्हर्ट झाला आणि त्याचा तपास, त्याचे लाभार्थी कोण त्याचा तपास ईडी करीत आहेत. प्रताप सरनाईकला प्रश्न विचारले जात आहेत, ठाकरे सरकार अडीवाडी का करीत आहे.